हा तो जेवढा भयानक होता, गेल्या 15 वर्षामध्ये एवढा मोठा पाऊस झाला 2005 झाला अपवा, आणि त्यामुळे ही अनपेक्षितपणे झालेली हानी आहे. ही भिंत जी आहे, ही भिंत बांधलेली, ही कोसळली आणि त्यामुळं मृतांचा आकडा वाढतोय. ठिकठिकाणी हे प्रकार घडलेले आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कल्याणमध्ये, मुलुंडमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. याच्यात एकच आहे की निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा ज्या प्रकारचा हा प्रकोप झाला हाच एक वेगळा आणि भयानक असा होता. यातून मला धन्यवाद त्याविषयी वाटतात की लोकांनी सर्व प्रकारचं सहकार्य याच्यामध्ये केलेलं आहे. एवढ्या मोठ्या संकटाची पर्वा न करता त्यांनी अतिशय धीराने याच्यामध्ये त्यांचं वर्तन ठेवलेलं आहे आणि या आपद्ग्रस्तांना त्यांनी सर्व प्रकारची मदत केलेली आहे, याबद्दल खरोखर त्यांना धन्यवाद द्यायचे. सर, मात्र 2 वर्षापूर्वीच बांधलेली भिंत आहे, 2 वर्षापूर्वी बांधलेली भिंत कोसळते म्हणजे ही खरंच दुर्दैव नाही का समजायचं महापालिकेचं? याच्यामध्ये असं आहे, आता ही टेकडीवरची भिंत आहे, ही बांधलेली भिंत आणि पावसाचा त्या ठिकाणी जो त्याच्या खालून जो हे जातोय, लोढा जातोय पावसात, तो एकाएकी थांबल्यामुळे ती भिंत त्या ठिकाणी खचली आणि ती भिंत पडली. ती पडण्याची शक्यता आहे वगैरे असं असतं तर त्या ठिकाणी वस्तीच बसली नसती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे काम, नाही असं नाही. त्यांना दोषी धरायचा नाही का याच्यामध्ये? नाही, आता ह्या प्रकोप आता त्या चौकशी आणखी सगळं स्पष्ट होईल. आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करू, जे कोणी याच्यामध्ये जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई देखील करू. भाग तो नाही आहे, भाग आहे की आता या सगळ्या संकटातून मुंबईकरांना बाहेर कसं काढायचं, हा याच्यातला महत्वाचा भाग आमच्या समोर आहे. सर, चिपळूणला देखील रात्री एक अशी घटना घडली, धरणग्रस्त, कारण की धरणाची तक्रार देखील गावकऱ्यांनी दिली होती आणि त्याच्यानंतर देखील अशा पद्धतीने जे आहे ते राज्यमंत्र्यांनी देखील कबुली केली आहे की याची तक्रार आली होती. मात्र अशा घटना होत आहेत, तक्रारी देऊन नागरिक सतर्कतेने तक्रारी देत आहेत सरकारला, तरी देखील अशी जात का नाही येते? आता ते देखील रात्रीच ते तिवरे धरण त्या ठिकाणी कोसळलं, त्याची तक्रार दिलेली होती की नव्हती याची मला माहिती नाही आहे. परंतु त्यामध्ये देखील आमचं एकूण सरकारचं धोरण असं आहे की या सगळ्या प्रकरणांच्यामध्ये जे आम्ही चौकशी करणार याची वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि याच्यामध्ये जर कोणी अधिकारी दोषी आढळले किंवा काय तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार, त्यात काहीच आहे नाही. पण दुर्घटना घडल्यानंतरच चौकशी करू असं हे सगळ्यांकडून सांगितलं जातं, मात्र एखादी दुर्घटना होईपर्यंत ह्याची वाट पाहावी लागते का? मृत्यू गेल्याशिवाय चौकशी आणि हे होत नाही का निष्पन्न? आता असं आहे की एवढी प्रचंड मोठी मुंबई, दुर्घटना घडल्याशिवाय थोडी काय कळणार आहे. आज सगळीकडे म्हणजे एवढा करोडो रुपयाचा खर्च करून सगळीकडे आपण ज्या ज्या ठिकाणचे संशय आपल्याला वाटतात त्या त्या ठिकाणी आपण संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि एखादं जे राहून जातं त्या ठिकाणी अशी घटना घडून जाते. तर पाणी मुंबईभर सगळं तुंबलं गेलं, महापौर सांगतात की पाणी तुंबलंच नाही, तर काय वाटतं ह्या अशा विधानांवर? मी तर काल संपूर्णपणे याच्यात आणि विधानसभेत व्यस्त होतो, ते महापौरांचं विधान काय मी आता आज वाचलं पेपरला, पण दुर्दैव असं काय असेल ते बोलले असेल तर दुर्दैव आहे, पण ते असे काय बोलतील असं मला वाटत नाही.